मग सांगितलं वनम वृंदावनम नाम पश्यव्यम नवकाननम गोप गोपी गवाम सेव्यम पुण्याद्री तृण विरुद्धम. वृंदावनात जाऊया म्हणून भगवान वृंदावनात जाण्याकरिता निघाला. तुम्ही ऐकता आहात ना सर्वजण, कथा पण मी सांगतोय आणि त्यातला भावही तुमच्या पोटात उतरवण्याचा प्रयत्न करतोय. माणसाचं शरीर हे मथुरा हे तुम्ही ऐकलत ना, इंद्रियांचा समूह म्हणजे गोकुळ हे तुम्ही ऐकलत. आता वृंदावनात मनरूपी वृंदावन आहे, हृदयरूपी वृंदावन आहे. या हृदयरूपी अंतकरण रूपी वृंदावनामध्ये त्या ठिकाणी परमात्मा प्रवेश करून जाऊ लागला. तिथे भगवान त्या ठिकाणी भगवान अनेक प्रकारचे लीला करतोय ना. हे राधानाचे कृष्णनाचे नाचे गोपीजन मन मेरा बन गया सखीरी पावन वृंदावन. राधानाचे कृष्णनाचे नाचे गोपीजन मन मेरा बन गया सखीरी पावन वृंदावन. मनालाच वृंदावन बनवा, वेगळ्या वृंदावनात जाण्याची गरज पडणार नाही. मनच वृंदावन आहे, फक्त परमात्म्याला तिथे प्रगट केलं पाहिजे. भगवान वृंदावनात जातोय, कसा जातो त्याचं वर्णन साधू संत करून सांगतात महाराज. हे छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमेरो गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमेरो गोपाल. भगवान वनात जाऊ लागला. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वर्ण मेरो मदन गोपाल. आणखी सांगू. छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हात बंसुरी बजाए मेरे मदन गोपाल. छोटी छोटी सखिया मधुबन बाग रास रचाए मेरे मदन गोपाल. वनात भगवान जाऊ लागलं, वृंदावनात त्या ठिकाणी राहू लागले सगळे गोपाळ. तिथे त्या ठिकाणी राहत असताना तिथेही मामा लोक यायचे काही बंद झाले नाहीत. कंसांना तिथेही पाठवले महाराज. तिथे एक दैत्य आला बछड्याच्या रूपात गोपाळांमध्ये वासरांमध्ये शिरला. त्याचं नाव आहे वत्सासुर. वत्सासुर हा लपून त्या ठिकाणी आला होता आणि भगवंतावर आक्रमण करण्याच्या बेतात होता. पण भगवंतानं त्या ठिकाणी त्यानं काहीतरी उपद्रव करण्याच्या आधीच पकडला त्याचे पाय. गरगर गरगर त्या ठिकाणी आकाशात फिरला आणि धाडकन आपटून त्या ठिकाणी महाराज गतप्राण झाला. यद गतवान निवर्तनते तद धाम परमम मम. बस त्याला मुक्तिपंथाला पाठवून दिलं. यानंतर त्या ठिकाणी बकासूर नावाचा एक दैत्य आला. बगळ्याच्या रूपात आला. बगळा पांढरा शुभ्र असतो. बगळा मोठा विशाल काय बगळा होता आणि तो त्या ठिकाणी महाराज यमुनेच्या पात्रात उभा होता. एका पायावर उभा होता आणि एक पाय वरती केलेला होता. असाच उभा राहतो एका पायावर. डोळे बंद होते जैसा का उन्मुनी योगीराज. जसा उन्मुनी स्थितीमध्ये योगीराज बसलेला असतो असा दिसत होता. लक्ष मात्र माशांना वाटतं जवळपास फिरणाऱ्या पाण्यातल्या त्यांना वाटतं अरे हा साधू आहे. साधू कशाचा? मासा जवळ आला की एक मिनिटात गट्टम करून टाकतो. त्याचा फार नियम असतो महाराज. असा पकडतो लगेच ताबडतो. असे बगळे फार असतात महाराज जे त्या ठिकाणी समाजामध्ये दिसतात खरे पण सगळ्या समाजाला त्या ठिकाणी गट्टम करण्याकरता तयार असतात. गट्टम करणं याला त्या ठिकाणी दंभ म्हणतात. दंभ दंभरूपाचा बगळा त्याला चोच आहे. चोच त्या चोचीचा वरचा भाग आणि चोचीचा खालचा भाग. याला त्या ठिकाणी असत्य आणि लोभ म्हणावं. ज्यावेळेला पोटामध्ये लोभ निर्माण होतो त्यावेळेला मनुष्य असत्य बोलतो खोटं बोलतो आणि त्या लोभापोटी खोटं बोलणं याचंच नाव आहे दंभ. अशी दांभिकता निर्माण होते. भगवंतानं पाहिलं अरे हा तर बकासूर आहे. त्याला चुचकारत त्याच्याजवळ गेले. त्यानं देवाला जवळ येऊ दिलं आणि देवावर आक्रमण केलं. भगवंतानं पाहता पाहता त्याला पकडलं आणि पकडून त्याची चोच अशी हातात धरली आणि दोन भाग त्याचे करून टाकले. मारून टाकला महाराज. त्याचा उद्धार झाला. यानंतर त्या ठिकाणी एक मोठाची मोठा दैत्य आला. त्याचं नाव आहे आघासूर. हा अजगराच्या रूपात आला. वृंदावनामध्ये त्या ठिकाणी महाराज मोठं आ करून त्या ठिकाणी बसला. सर्प आहे महासर्प. गोपाळ भगवंताबरोबर त्या ठिकाणी आलेले आहेत. भगवान गायींची वळती आणण्याकरिता म्हणून गेला. कारण सगळ्या गायी गोपाळांना वळता येत नाहीत ना. येर गायी त्या ठिकाणी बाकीच्या आहेत ना त्या वळता येतात पण एक गाय मोठी कठीण असते मनेरी. म्हणून गोपाळ म्हणतात तू राख मनेरी. तुला मनेरी गाय राखता येते आम्हाला नाही राखता येत. मनरूपी गाय कोणाला त्या ठिकाणी राखता येत नाही म्हणत तू राख मनेरी. वळती आणण्याकरिता गेला मनेरीची आणि इकडे त्या ठिकाणी गोपाळ पाहत होते. अरे म्हणे त्याचं मुख त्या ठिकाणी पसरलं होतं सापाचं पण तो साप वाटत नव्हता तो गुहा वाटत होता. असं वाटायचं मोठी गुहा आहे डोंगरातली.
गोपाळ म्हणाले बघा ना केवढी मोठी गुहा आहे, जस काय सापाचं तोंड असावं. गोपाळांचं बोलणं, त्याला दोन जिभा असतात ना सर्पाला, त्या जिभा बाहेर काढल्या होत्या त्यानं. अरे म्हणे या गुहेत जायला दोन रस्ते आहेत, रस्त्यासारख्या दिसू लागल्या. त्याच्या डोळ्यांमधून विष बाहेर येत होतं. म्हणे बघा ना या गुहेच्या मस्तकावर त्या ठिकाणी ढग जमा झालेले आहेत. हे दोन रस्ते जसे सापाच्या जिभा आहेत, हे ढग जमा झाले जसे त्याच्या डोळ्यातून विष येत आहे. वास्तविक सर्पच होता पण गोपाळांना कळालं नाही. गोपाळ म्हणले पाहुतरी गुहेत नेमकं काय आहे. म्हणून काय काय आतमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली गोपाळांनी. आगासुराला वाटलं बस हा पुतणेचा भाऊ आहे महाराज आगासूर, पुतणा मारल्याचा सूड घेण्याकरिता आला होता. त्याला असं वाटलं आपलं काम अर्धा तर झालं, त्यानं तोंड मिटायला सुरुवात केली. गोपाळ घाबरले, अरे म्हणे हा तर सर्प आहे. मग मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा सुरुवात करायला सुरुवात केली, कन्हैया धाव कन्हैया धाव. कन्हैयाला कळालं माझे सवंगडी त्याडगिणी काहीतरी संकटात आहेत. छोटे छोटे गोपाळ पण एवढे अनन्य आहेत, देवाशिवाय दुसरं कोणाचं नाव घेत नाहीत महाराज. केवढे वाईट प्रसंग आला तरी सुद्धा आई आठवत नाही. छोटे छोटे लेकरं बघा काही जर झालं तर त्या ठिकाणी आई आई म्हणतात, बापाचं नाव घेतात असं त्या ठिकाणी म्हणतात. पण एवढे अनन्य आहेत हे पाच पाच सहा सहा वर्षाचे लेकरं कन्हैया कन्हैया त्या ठिकाणी म्हणत होते. जो खरा भक्त असतो ना तो आईन बाप नाही म्हणत, तो त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करतो कोणत्याही प्रसंगात. गोपाळ कन्हैयाला हाक मारू लागले, कन्हैया धाव धाव. म्हटलं की कन्हैया धावत आला आणि पाहिलं माझे गोपाळ संकटात आहेत. त्याच्या मुखात प्रवेश केला महाराज भगवंतानं. अगासुराला वाटलं बस आता आपलं काम झालं. त्यानं मुख त्या ठिकाणी बंद करायला सुरुवात केली. भगवान त्याच्या कंठात जाऊन उभे राहिले आणि स्वतःची उंची वाढवली. निळोबराय म्हणतात अघासूर चिरूनी सांडी लागा, दोन भाग करून टाकले त्याचे. महासर्प त्या ठिकाणी महाराज मारून टाकला. गोपाळांना अभय स्थिती प्राप्त, गोपाळ नाचू लागले, फार आनंद झाला. भगवंतानं ही लीला केली पाच वर्षाच्या वयात, पाच वर्षाच्या वयात. आणि गोपाळांनी ती घरी जाऊन सांगितली सहा वर्षाचा देव झाल्यावर. एक वर्षानंतर सांगितली, अरे आज साप मारला आणि एक वर्षानंतर का सांगितलं. म्हणे काय झालं माहिती आहे, सगळ्या गोपाळांना दमून थकून आल्या कारणानं फार भूक लागली होती. सगळे म्हणू लागले कन्हैयाला कन्हैया, आता खेळून खेळून त्या ठिकाणी फार दमलो रे, आता फार